कधी मुलांसाठी घरच्यांसाठी काय पौष्टिक बनवायची इच्छा झाली तर असा ही मुंगलेटची रेसिपी तुम्ही करून बघा. ही मुंगलेटची रेसिपी आहे, मी सकाळच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी बेस्ट आहे. याची रेसिपी तुम्ही करून बघा, मी दोन लोकांसाठी करते, मी तुम्हाला दाखवते. दोन मोठे चम्मच डाळ घेतलेली आहे मी, तिला मी 5-10 मिनटं भिजवली होती. मुगाच डाळीमध्ये मी एक छोटी वाटी वाटाणे टाकते आणि एक छोटी वाटी मी रवा टाकणार आहे. वाटाणे रवा टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकूया. पण थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे, थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेतले मी. आणि ह्याला आता आपण बारीक असं वाटून घेऊया. हे बघा आपलं मिश्रण तयार आहे. आता हे एका आपण बाऊलमध्ये काढून घेऊया. बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या मिक्स करा. मी आता याच्यामध्ये छोटी वाटी एक गाजर खिसून टाकते, एक छोटी वाटी टोमॅटो टाकलेला आहे, एक छोटी वाटी कांदा टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 1/2 चम्मच जिरा पावडर आणि 1/2 चम्मच लाल तिखट टाकणार आहोत आपण. आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ, व्यवस्थित त्याला एकजीव करून घेऊया. झालेलं आहे. आता मी ह्याला 5 मिनटं झाकून ठेवणार आहे जेणेकरून आपला रवा आहे तो फुगेल मस्तपैकी. 5 मिनटं झाकून ठेवते, 5 मिनटं झाकले तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मुठ्ठी कोथिंबीर घेतली, थोडासा पुदिना घेतला आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1/2 चम्मच मीठ, 1/2 चम्मच साखर. साखर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका. आणि 1/2 चम्मच दही घेतलेलं आहे. आता ह्याला एकदम बारीक वाटून घेऊया. एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा आपली चटणी तर तयार झालेली, हिरवी चटणी. चटणी झालेली आपली हिरवी. आता आपण मुंगलेट बनवायला सुरुवात करूया. पॅनमध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे, त्याच्यात थोडंसं तेल पण टाकते. ते चांगलं गरम झालं की हे बी जे बॅटर बनवलं आहे ना ते त्याच्यामध्ये 2 मुंगलेट मस्त बेक होतील. आता हे बॅटर टाकून घेते मी. 1 चम्मच टाकलेलं आहे आणि अजून थोडंसं वरतून टाकते. बॅटर व्यवस्थित पसरून घेऊया, हे जाडसरच असतात. आता मी झाकण ठेवून 2-3 मिनटं चांगलं शेकून घेते, वाफ येऊ देते चांगली. 2-3 मिनटं झालेले आहेत. एक साईडने आपलं व्यवस्थित आपलं मुंगलेट शेकलेलं आहे, मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. पलटी मारून घेऊया. दुसऱ्या साईडने पण त्याला शेकून घेऊया मस्तपैकी आपण, छान गोल्डन होईपर्यंत. झालेलं आहे. आता मी दुसरा पण बनवून दाखवते, याच प्रकारे दुसराही बनवून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सोडा वगैरेही टाकू शकता, इनो टाकू शकता, पण आवश्यकता नाही वाटत. ते सोडा इनोनी काय प्लफी होतं असंही तुम्ही थोडा वेळ ठेवलं ना बॅटर 10-15 मिनटं तर असंही प्लफी होतं. हे बघा मी सर्व केलेलं आहे. थोडंसं बटर लावले वरतून. छान नाश्ता होतो मंडळी हा, मस्त एकदम पौष्टिक नाश्ता आहे, हलका फुलका. सकाळच्या वेळेला गडबडीमध्ये बनवण्यासाठी तुम्हीही हा नाश्ता बनवून बघा, खूप छान लागतो, चवीलाही उप्रतिम लागतो. तुम्ही हा नाश्ता बनवून बघा, झटपट होणार आहे. मी तोडून दाखवते तुम्हाला. बघा बिगर इनो विदाऊट इनो सोडा टाकता आपला एवढा प्लफी झालेला आहे मुंगलेट, एकदम छान. भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका याच्यामध्ये, खूप छान लागतात. चला तर मग फ्रेंड्स, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.